मॅच तर खूप उत्तम झाली, आपण डिझर्विंग विनर्स होतो, पण अनफॉर्च्युनेटली फायनल आहे, ज्या दिवशी ज्याचं लक चांगलं ते जिंकतातच. नक्कीच ऑस्ट्रेलिया टीम खूप चांगली होतीच, पण ड्यू फॅक्टर हा खूप क्रुशियल ठरला. समजा आपण टॉस जिंकलो असतो आणि आपण पहिले बॉलिंग केली असती तर मे बी ड्यू फॅक्टर हा आपल्या साईडने असला असतं आणि आपण बहुतेक जिंकू पण शकलो असतो. पण ठीक आहे, हारलो आहे, डेफिनेटली ऑस्ट्रेलिया बेटर खेळले आहेत, त्यांची फिल्डिंग आपल्यापेक्षा भरपूर चांगली होती आणि त्यामुळे ते डेफिनेटली डिझर्विंग विनर्स आहेत. आणि ठीक आहे, यावेळेला नाही, मे बी पुढच्या वेळेला आपण जिंकू. पण काय मग भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना जेव्हा अंतिम येतो, बरेचसा स्कोर ऑस्ट्रेलियाकडेच गेलेला आहे. हो, त्याच्या याच्यामध्ये काय होतं, आपली टीम ही चांगली खेळली, आता फायनलपर्यंत येऊन पोचलो, कामगिरी उत्तम केली होती, याच्यातून अपेक्षा वाटते होती. हो, अपेक्षा नक्कीच होती, पण तेच परत मला वाटतं हेच हाच एक विषय मला फार स्ट्रॉंगली वाटतो की नो डाऊट बिग मॅच प्लेयर्स म्हणून आपण ऑस्ट्रेलिया सगळे जाऊलो, ओरिजिनली सगळे घाबरलेच होते असं मी म्हणेन की जेव्हा आपण न्यूझीलंड चालली असती, साऊथ आफ्रिका चालली असती, पण ऑस्ट्रेलिया फायनलला नको किंवा ऑस्ट्रेलिया आपल्याला सेमीफायनलला पण नको अशी सगळ्यांची एक सगळ्यांचा एक मनात विचार होताच, भीती होतीच, कारण की ऑस्ट्रेलिया हे बिग मॅच प्लेयर्स आहेत. जनरली सेमीफायनल्स फायनल्समध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स असतो, त्यांची जी एक जिगरबाजी असते ती आपल्याला कायम बघायला मिळालेली आहे. त्यामुळे अपेक्षा तर खूप होत्या, पण ठीक आहे, आता आपल्या बाजूने लक नव्हतं असंच म्हणता येईल. एकंदरीत मॅच आजचे आपली बॅट्समन खरंच चांगले होते आणि रन त्यांनी जास्त करायला पाहिजे होते, एवढंच आहे. 300 आले असते जरा मजा आली किंवा मॅच आपल्याच हातात आली असती. 50-3 विकेट गेलेल्या होत्या, पण नंतर विकेटच ही गेलेली नाही. बॉलरला सूर काय, नंतर शमी आणि सिराज बुमराहनी नंतर काढली एक विकेट, पण त्याच्यानंतर काय विकेट पडली नाही. त्यामुळं पण जरा 325 आसपास रन असते तर चांगलं आलं असतं. आणि अजून 100-2-4 अजून म्हणजे 6-1 विकेट गेल्या असतं तर म्हणजे जरा पुढं मजा आली असती लोकांना पाहण्यात वगैरे. चालेल, आपली भारताची टीम ही चांगलीच होती तोपर्यंत, त्यामुळे आपण वर्ल्ड कपपर्यंत पोचलो, फायनलला पोचलो. पण ऑस्ट्रेलिया ही काय आपल्याला तोडीस तोड होतीच, पण आपण पण त्यांना तोडीस तोड द्यायला आलो होतो, पण शेवटी जर लवकर विकेट जर गेल्या असत्या तर खूप फरक पडला असता आणि ऑस्ट्रेलिया ही नेहमी फायनलपर्यंत येतेच. आणि पहिली टीम आणि आत्ताची टीम, त्यांची ऑस्ट्रेलियाची टीम जर बघितली पहिली आणि आत्ताची, त्यापेक्षा आत्ताची आपली टीम जरी बघितली म्हणजे हे करा. पूर्ण मॅच बघितली, वर्ल्ड कप जिंकला आहे ऑस्ट्रेलियाने. हो, आणि आपल्याला ते नवीन आहे की अंतिम सामना ऑस्ट्रेलियाबरोबर झालेला, तर साहजिकच ऑस्ट्रेलिया टीम ऐकून काय वाटतं? वाईट वाटतं खूप. भारताने चांगली काम चांगला खेळला आहे भारत पण, आणि दोन्ही टीम चांगल्या खेळल्या आहेत. पूर्ण टुर्नामेंट भारताने व्यवस्थितरित्या खेळला आहे, आजही कदाचित चांगलेच खेळले आहेत, पण त्या बदल्यात ऑस्ट्रेलिया टीम चांगली खेळली. शेवटी गेम आहे चालू आहे, क्रिकेट हारजीत होतच राहते. वाईट तर खूप वाटते प्रत्येक फॅन्सला, भारतीयांना वाईट वाटते. खूप आशा लावून बसलो होतो आम्ही मॅच पूर्ण पाहण्यासाठी. तसं पाहिलं तर आत्तापर्यंतची नवीन टीम, आधीची ऑस्ट्रेलियाची आलेले खेळ नवीन खेळ आणि भारताचे आपले यंग खेळ, याच्यात तुलना जर केली तर आपली टीम थोडी स्ट्रॉंग होते, काय सांगतो? दोन्ही टीम खूप स्ट्रॉंग होत्या. थोड्याफार यंगस्टर आपल्या इथं होते, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, लवकर आउट झाल्यामुळं थोडं भारत संकटात सापडला. असं वाटतं का काही चुका झालेली असते? चुका तर नाही, फक्त श्रेयस अय्यर आणि गिल आउट झाल्यामुळं थोडं संकटात सापडलं. बाकी वेल खेळ, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल चांगले खेळले. रोहित शर्मा आपला कॅप्टन म्हणून कसं? चांगली कॅप्टन्सी केलेली आहे रोहित शर्माने, सगळ्यांना सोबत घेऊन टीमवर्क जसं करतात तसंच व्यवस्थितरित्या पार पाडलेली भारताच्या टीमची.